गौतमी पाटील कार्यक्रमांना राज्यभर तूफान गर्दी होते। कार्यक्रमात राडा होतो आणि ती चर्चेतही येते। पण आता गौतमी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली। गौतमीचा चक्क एका बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पाहूयात हा रिपोर्ट। चक्क बैलासमोर गौतमीचा डान्स। बैलासमोर का नाचली गौतमी पाटील? लग्नाच्या मुळशी पॅटर्नची राज्यभर चर्चा। लावणी डान्सर गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला की चर्चा होते। सबसे कातील गौतमी पाटील यावेळी चक्क एका बैलासमोर थिरकली। गौतमी नाचत होती आणि बैल झुलत होता। पण हजारो प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या गौतमीवर बैलासमोर नाचण्याची वेळ का आली? मुळशी तालुक्यात एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त मांडवटिळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लग्नात दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा आहे। पूर्वीच्या काळी मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत होती। पण इथं मिरवणूक न काढता मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला गेला आणि बैलगाडीचं प्रतीक म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी बैलाला बांधण्यात आलं। मुळशी तालुक्यात सर्वात प्रथमच पहिल्यांदाच आम्ही हा कार्यक्रम गौतमी पाटलांचा कार्यक्रम मुळशी तालुक्यात प्रथम आमचं सर्व कार्यकर्त्यांनी आणि परिवाराने आयोजित केला होता। त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्र राज्यात होत आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। गौतमीच्या डान्सवर थिरकणाऱ्या बैलाचं नाव बावऱ्या आहे। बावऱ्याने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या। गावात सर्वांचा तो लाडका आहे। सोशल मीडियावर सध्या बावऱ्या आणि गौतमीचीच चर्चा। तिचं काम आहे, ती ते करणार। त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल। त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला पाटली। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात बेभान पब्लिक राडा करते, त्यामुळे अनेकदा कार्यक्रमाचा बेरंग होतो। पण यावेळी मात्र राडा झाला नाही। गौतमीच्या डान्सला बावऱ्याने दिलखुलास दाद दिली आहे। सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, मुळशी, पुणे।